लोकशक्ती न्यूज नातं विश्वासाचं। समाज कार्याचा वडिलांचा वारसा जपत समाजसेवेचे कार्य सतत चालू ठेवत निस्वार्थ हेतूने समाज कार्याची कास धरत आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने आजपर्यंतच्या चालू ठेवलेल्या कोरोना काळात अनेक लोकांना मदत करत समाज कार्य केले। या कार्याची दखल घेत अमेरिका येथील साउथ वेस्टर्न अमेरिका युनिव्हर्सिटी या विद्यापीठाने अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार मुर्शद यांना चेन्नई येथे झालेल्या एका कार्यक्रमात डॉक्टर ऑफ सोशल वर्क स्पेशलायझेशन इन ह्यूमन राइट प्रोटेक्शन ही पदवी प्रदान केली आहे। या कार्यासाठी संपूर्ण देशातून त्यांना मिळालेल्या पदवीचे कौतुक होत आहे। या प्रसंगी जॉन पीटर प्रेसिडेंट ऑफ साउथ वेस्टर्न अमेरिका युनिव्हर्सिटी मिलिंदजी दहिवाले सर राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय ह्यूमन राइट्स नवी दिल्ली मद्रास हायकोर्ट न्यायाधीश श्री सिद्धगौड़ा तमिल चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार अरुण नीलमणी विघ्नेश माइंड गोपीनाथ ग्लोबल व्हर्च्युअल कौन्सिलचे अध्यक्ष सेल्वान आदि मान्यवर उपस्थित होते। हा समारंभ चेन्नई येथील साबरी इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला।